मराठी मातीला ओळख निर्माण करूनी मुघली जाचातून सुटका केली या जनांची, ही मुक्तता कायम राहण्यासाठी माझ्या शिवबाने राज्याभिषेक करावी. काय होते आधी फक्त भूमीचा एक तुकडा, एका कृतीनं भूमीचे अस्तित्व निर्माण केले असतू, हे अस्तित्व चिरंतर राहण्यासाठी माझ्या शिवबाने राज्याभिषेक करविला. सकल जनांना एकत्र आणायचे होते, जाती धर्मात विभागलेल्या समाजाला एक करायचे होते, हा एकोपाच कायम टिकवण्यासाठी माझ्या शिवबाने राज्याभिषेक करविला. मराठीचा ठसा उमटवायचा होता दिल्लीच्या तख्तावर, हे सर्व काही तारणार होते मावळ्यांच्या विश्वासावर, या विश्वासाला अजून खंबीर साथ देण्यासाठी माझ्या शिवबाने राज्याभिषेक करविला. दीनदुबळ्यांची अवस्था अगदी वाईट होती, माय माऊलीच्या ब्रूची लखतरे वेशीवर टांगली जात होती, सदरक्षणाय खलनिग्रहाय नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी माझ्या शिवबाने राज्याभिषेक करविला. पारंपरिकतेचा आणि पुरोगामित्वाचा सुरेख मेळ घातला, गागाभट्टाचे मंत्र आणि युद्धकलेचे तंत्र घेतले सोबतीला, हीच आधुनिकता रयतेमध्ये रुजवण्यासाठी माझ्या शिवबाने राज्याभिषेक करविला. खूप अत्याचारी शासक पाहिले जनांनी, गरज होती रयतेला आधार देणाऱ्या छत्रपतीची, म्हणूनच रयतेवर मायेचे छत्र धरणारा छत्रपती होण्यासाठी माझ्या शिवबाने राज्याभिषेक करविला. या दिवसाची साक्ष देत रायगड उभा आजही, शिवबाच्या पाऊल खुणा मिरवतोय तो अजूनही, त्याची पण अपेक्षा एकच, या इतिहासाची आठवण ठेवावी सकल जनांनी, आणि हा इतिहासच घडवण्यासाठी माझ्या शिवबाने राज्याभिषेक करविला. कवी PSI कुमार चपकर, कथन प्राध्यापक योगेश मांडे.